मुलांची देशातील पहिली शाळा पुण्यातल्या ज्या भिडेवाड्यात सुरू झाली होती तो वाडा आता सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने महानगरपालिकेने अखेर जमीनदोस्त केलाय. सुप्रीम कोर्टाने गेल्या महिन्यात सर्व भाडेकरूंच्या याचिका फेटाळत महापालिकेला भिडेवाडा ताब्यात घेण्याचे आदेश दिले. यानंतर मोठ्या पोलीस बंदोबस्तात मध्यरात्री भिडेवाडा इमारत जमीनदोस्त करण्यात आली आहे. या ठिकाणी आता राष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यात येणार आहे. दरम्यान सोमवारी रात्री 11:30 सुमारास बांधकाम पाडण्यास सुरुवात झाली. यावेळी 50 अधिक पोलीस कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते. अशी आहे की ज्यावेळी एचएमएचएस सुप्रीम कोर्टाचा आदेश झाला होता आणि जवळपास 1 महिना झाला होता. 1 महिन्यानंतर ते त्यापा जे आहे पीसफुल वेने नाही मिळाला तर ते जे लँड एक्विजिशन डिपार्टमेंट आहे त्याने आमच्याकडे हे एक पत्र दिलं की अशा प्रकारे जे ताबा आहे ते स्वतःहून ना दिल्याने ज्याच्याकडे ताबा होता आता पोलिसाचे मार्फत ताबा मिळावे त्यांना अशा प्रकारच्या त्याचे करून पत्र प्राप्त झाला होता. आणि त्या पत्रान्वये पुढची कारवाई जी आहे अशी आहे की अशा प्रकारची परिस्थितीमध्ये पोलीस जागेचा ताबा घेऊन लँड ऍक्विजिशन आणि मनपाचे ताब्यात देत आहे. तर तसं त्या प्रकारे आम्ही बंदोबस्त जे आहे ते पुरवण्यात त्यांना आलेलं आहे. कारवाई चालू आहे आपल्याशी. कुणी विरोध नाही, कुठल्या प्रकारचा विरोध वगैरे इथे झालेला नाही. पीसफुली चालू आहे.